दत्त मंदिराची गुफा आहे तिकडे जाऊया आता आपण. चला चल रे. बघू शकता थोड्या वेळेपूर्वी आपण मित्रांनो तिकडे होतो त्या गुफेमध्ये, दत्त मंदिराची जी गुफा आहे तिकडे होतो. हां तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या मुंबईमधील सर्वात मोठं गणपती मंदिर बघण्यासाठी, आणि ते स्थित आहे मित्रांनो जोगेश्वरी केव्जमध्ये. तर चला बघूया. आणि जर तुम्हाला माहिती असेल की अशीच एखादी जी गणपती मूर्ती असेल मुंबईमध्ये सर्वात मोठी, तर ती आम्हाला नक्की सांगा, आम्ही तीसुद्धा एक्सप्लोअर करू. चला मग सुरू करूया. हां तर मित्रांनो आता आम्ही जस्ट वरती आलो आहे, तुम्ही बघू शकता हा असा मेन गेट आहे इथून वरतून आपल्याला जायसाठी, पण आता तो बंद असल्याकारणाने आता आम्ही इथून वरतून चाललो आहे. आणि कसं आहे इकडचं जे काही टायमिंग्स आहेत जे तुम्हाला आधी मी सांगतो, तर जेव्हा तुम्ही सकाळी जर आलात तर सकाळी तुम्हाला हे मंदिर 12 वाजेपर्यंत चालू दिसेल. इथे मध्ये देवीचं म्हणजे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे ज्याच्यावरून हे जोगेश्वरी स्टेशन नाव पडलं आहे. तर बघू शकता 12 वाजेपर्यंत सकाळी चालू असतं, 12 नंतर ते डायरेक्ट 4 उघडतं दुपारी, आणि त्याच्यानंतर मग 7 वाजेपर्यंत आय थिंक चालू असतं. तो हा काही टायमिंग आहे, कारण की कसं होतं खूप लोक असे व्हिडिओज ब्लॉग्स बघून येतात तर खरं, पण त्यांना ते टायमिंग्स माहिती नसतात, तर व इकडे आल्यानंतर त्या लोकांची निराशा होऊ नये व त्यांना थोडंफार तात्काळच उभं राहायला लागू नये. त्यासाठी तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, येत असाल तर हे टायमिंग बिमिंग जरा बघा. आता आपण तिकडून आलो आहे, तिथे एक छोटासा गेट आहे. आणि मित्रांनो आता आपण त्या केव्जवरती आहोत. बघू शकता हा सगळा जो खडक आहे त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता, केतन पण त्या आता खडकावरच उभा आहे आणि जस्ट त्याच्या खालती त्या गुफा आहेत. बघू शकता इथून आपल्याला दत्त मंदिराची गुफा आहे तिकडे जाऊया आता आपण. चला चल रे. स्वामी मला भेट द्या हो. दत्तांचं मंदिर आहे आणि इथून बघू शकता कशाप्रकारे जे स्थानिक विद्यार्थी आहेत ते इथे अभ्यास करायला येत असतात. हां तर मित्रांनो खूप अशा जागा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या की आपण सेव्ह करून ठेवत नाही आहे, प्रिझर्व करून ठेवत नाही. आणि अक्षरशः मित्रांनो ही खूप मोठी देणगी आपल्या महाराष्ट्राला की ती आपण जपली पाहिजे, पण ते आपल्याला कुठेही आपल्या सरकारकडून होत आहे असं दिसत नाही. बघू शकता थोड्या वेळेपूर्वी आपण मित्रांनो तिकडे होतो त्या गुफेमध्ये, दत्त मंदिराची जी गुफा आहे तिकडे होतो. आणि आता जस्ट आपण इथून वरती निघलो तिकडून पुन्हा त्या भिंतीच्याकडून, आणि त्या भिंतीच्या साईड साईडने इथे वरतून असं तिकडे आलो आहे जसं की आता केतनी येतो आहे बघा. आणि तिथून आल्यानंतर आपला तिसरा जो केवमध्ये जाण्याचा दरवाजा आहे तो इकडे आहे मित्रांनो, इथे स्ट्रेट जायचं तुम्हाला. हां तर बघू शकता मित्रांनो आता जो आलो आहे आपण तो तिसरा गेट आहे जो की मी तुम्हाला दाखवतो, हे बघा ते मध्ये चालला आहे तो तिसरा गेट आहे. इथून आपल्याला मध्ये जायचं, ते लक्षात ठेवा जर तुम्ही आलात आणि जे लांबून येत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे टायमिंग आहे ते बघून यायचे जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि इथे देखील त्यांचा बोर्ड आहे सुरक्षित स्मारक, पण कुठेच सुरक्षित केलेलं असं दिसत नाही. तर आता आपल्याला इथून खालती जायचं आहे. चला खालती आल्यानंतर इथे आपल्याला गणपती मंदिर आहे, आणि गणपती मंदिर झाल्यानंतर बघू शकतो आपण मग असे तिथून वरतीच होतो. आता इथून आपल्याला हे बघा स्ट्रेट जर गेलात तर तुम्हाला जो
हे बघा काही ज्या मूर्त्या तुम्हाला दिसत पण असतील आणि हा माझ्या मते सभा मंडप टाईप काहीतरी जे की मी तुम्हाला दाखवत चप्पल काढली बाहेर चप्पल बाहेर काढूया बघू शकता आता जो गेट आहे आणि जे मी बोललो मित्रांनो जोगेश्वरी माता तिचं मंदिर इथे समोरच बघू शकता या दरवाज्याच्या पलीकडे जे काही देवीचंच मंदिर आहे बघू शकता या देवीच्या नावावरूनच या स्थानाला जोगेश्वरी असे नाव ठेवण्यात आले तर किती सुंदर असे माझ्या मते बुद्धांच्या मूर्त्या आहेत वरतीसुद्धा इतकं मस्त नक्षीकाम जसं की तुम्हाला मित्रांनो माहिती असेल त्या काळात शेणी सोडून काही असे अवजारं नव्हते तरी पण त्या लोकांनी कसं काय एवढं मस्त स्ट्रक्चर निर्माण केलं जे की आत्तापर्यंत टिकून आहे ही खूप मोठी गोष्ट आहे जे की आपल्या आत्ताच्या इंजिनियरनी शिकण्यासारखी आहे कारण की आपल्या इंजिनियरचं काम अक्षरशः मित्रांनो वीस काय मागच्या वर्षाचं केलेलं काम ह्यावर्षी टिकेल की नाही याचे चान्सेस नसतात बघा सेम त्या केतन दाखवतो आपल्याला बघू शकतो काही माहिती सांग बरं केतन जरा त्याच्यातली माहिती सांगायला गेलं तर खूप वर्षापूर्वीची लेणी आहे खूप वर्षापूर्वीची म्हणजे ह्याला एक आय थिंक आंबोली लेणीसुद्धा म्हणतात त्याच्यानंतर ह्याला नाव पडलं योगेश्वरी लेणी त्याच्यानंतर ह्याला नाव पडलं जोगेश्वरी लेणी आपल्या बोलण्यातून जो उच्चार होतो ना त्याच्याप्रमाणे ह्याला नावं पडलेलं अपभ्रंश झालाय वाटतं शब्द हा अपभ्रंश झालेला आहे त्या इंग्रजांच्या बोलणीतून तो अपभ्रंश झालेला आहे ही मुळात बुद्धिस्त आणि हिंदू लेणी अशा मिळून ही दोन एक लेणी आहे आणि ह्याच्यापेक्षा खूप मोठा इतिहास आहे तुम्ही गुगल क्रोमला सर्च मारू शकता तर जरा पावसाळ्याचं सांभाळून कारण की ते सगळीकडे हे शेवाळ आले त्याच्यामुळे चांगली चप्पल घाला अन्यथा सटकला तर काही खरं नाही आणि मित्रांनो बघू शकता ड्रेनेज सिस्टम कशी केली आहे लोकांनी जे पाणी बिणी पावसाळा म्हणा किंवा कधी जमेल त्या जाण्यासाठी बघा अशा प्रकारे त्यांनी नळ्या केल्या आहेत जेणेकरून वन साईड पाणी निघून जातं हां तर मित्रांनो इथून मध्ये आल्यानंतर बघा आता इथे मित्रांनो तो गेट बंद आहे मेन त्याच्यामुळे आता इकडून आपल्याला जो ड्रेनेजची लाईन जाते तशी बघू शकता इथे तर हिने आपल्याला असं पुढे पुढे जायचं आहे जे की ही केव्ज आहे तिच्या खालतीच आहे तर इथून जसं आपण पुढे जाऊ तर आपल्याला अजून दुसरी केव्ज बघता येईल तर चला मग जाऊया इथून जरा सांभाळ कारण की जसं की मग अशी सांगितलं पावसामुळे इथे खूप असा हे तयार झालं आहे काय होतं तुला शेवाळ ज्याच्याकडून आपला पायवी सरकवू शकतो बघू शकता जिवंत पाण्याचा स्रोत बघू शकता किती मोठा असा हे सभागृह आहे का मित्रांनो त्या टायमाचं काम असेल बघू शकता खांब असे गोल आकृतीमध्ये पूर्ण व्यवस्थित पूर्ण मोजमाप करून घेतलेले खांब आपल्याला दिसू शकतात आणि मित्रांनो हे एक सगळ्यात मोठी गोष्ट बघण्यासाठी हे खांब बघा हे व्हेंटिलेशनसाठी कशी सिस्टम तयार केली आहे त्यांनी जेणेकरून मध्ये हवा खेळती राहावी इथे बघा फुल प्रूफ व्हेंटिलेशन आणि इथे मित्रांनो काही ज्या आपल्या धार्मिक विधी असतात त्या देखील होत असतात आणि आवाज एकदम मित्रांनो असा आणि टेम्परेचर सांगायचं मित्रांनो तो टेम्परेचर बाहेरपेक्षा आता तर थंड हे पावसाळाच चालू आहे पण तरी देखील टेम्परेचर खूप कमी आहे मित्रांनो खांब बघू शकता तुम्ही काय मित्रांनो कोरीव काम असेल बघा थोडंही याला बघून असं वाटत नाही की हे हाताने केलं तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही इथे खूप मोठी अशी घंटा आहे वरती बघू शकता आणि इथे आपल्या महादेवांचं मंदिर आहे महादेवाचं जे की तुम्ही जर आता बंद आहे त्याच्यामुळे आपण बघू शकत नाही पण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपला जो जुना ब्लॉग आहे तो बघू शकता त्याच्यावरती आपण अक्षरशः पूर्ण इन डिटेल माहिती पण दिली आहे आणि सर्व गोष्टी आता इकडे जाऊया आपण तर जरा पावसामुळे आता जरा असं थोडंसं म्हणजे नाही म्हटलं तरी घाण झाली आहे पण इतकेही काही घाण नाही आहे ना तिथे बघू शकता तिथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही पुन्हा छोट्या मोठ्या केव्ज दिसतील आणि पुन्हा इथे अशा मूर्त्या आहेत ज्या की तुम्ही बघू शकता आणि आता मी तुम्हाला इथून दाखवतो
आत्ता तरी असं ओपन आहे, वरती असं छत नाही, पण किंबहुना याच्यावरती छत असावं. कारण की मित्रांनो बघा, हे लाकडाचे खांबीन टाकायला म्हणाले ते बघा, वरती असं त्यांनी केलं आहे, जेणेकरून माझ्यामध्ये इथे छप्पर असेल, म्हणजेच काही कवल्याडू म्हणा किंवा लाकडाचं असं काही बेस्टचं छप्पर असू शकतं यावरून असं मला तरी वाटतं आहे. तर ही काही माझी स्वतःची थिंकिंग आहे, त्याचं मला आयडिया नाही, पण हे स्ट्रक्चर बघून मी सांगू शकतो की इथे वरती छप्पर असू शकतं. जोगेश्वरी केव्ज दर्शन व्यवस्थित झालं आहे. आता बंद होत्या काही गोष्टी, पण काय नाही, आपण एक्सप्लोअर केलं तरी पण खूप. लक्षात ठेवा जे काय टायमिंग विमिंग सांगितले ते सगळं लक्षात ठेवा आणि तसेच या. मी बाकीचे मार्ग पण सांगितले, जर चुकून लेट आलात तर तुम्ही रस्ते पण वापरू शकता जे आम्ही वापरलेत. जरा वरतीने आलो तर दम लागला. चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तो पण टाटा, बाय बाय, सी.